नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्यामच्याई या साने गुरुजी लिखित पुस्तकातून तिसरी मुखी फुले ही कथा ऐकणार आहोत साने गुरुजींना फुलांचे किती वेळ होते आणि फुलांसाठी ते किती वेडे होत त्याचबरोबर त्यांच्या आईने केलेले संस्कार या कथेतून आपण जाणून घेऊयात चला तर मग कथा ऐकायला सुरुवात करूया बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढण्या लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशी नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाले बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बंसरी धरिनू जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी आश्रमातील भजनाची धुन ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य सर्वत्र भयवर्जनम सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्र नम्रत्वे व्रतनिश्चये श्यामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरची फुलांची व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद होता पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद गोकर्ण गुलाब रास्तुरा वगैरे वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्या गार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलाचे वेड मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान सहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरून भरून आणायचा सकाळी फुले जमून ठेवायची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्याचे हार करायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी भकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबाक्षीची फुले गोळा करायची सायंकाळी गुलबाक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबाक्षीवरची फुले मी आणि तसे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देवपूजा करणारे सारे होत आहेत फुलं तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर तो थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभून द्यावी तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फुले तोडू शकत नाही फुल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जम्मित असे गुलबाक्षीच्या फुलांसाठी मुलामुलींत भांडणे व्हायची गुलबाक्षीची फूल फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबाक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची कितीतरी प्रकार गुलबाक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबाक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतून करीतात त्याला सुईदोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिळा तऱ्हेने ती गुंपतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचायला जात असो पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असे मी ठरवले मुलबाक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याच्या सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबाक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुबे म्हणतात ते सारे गुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले का रे आणायला जात मागच्या रविवारसारखी मागच्या रविवारसारखी उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडच बसशील माळेला नाही तर नाही पण दुपार तिला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले तर मी तेथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेखे पडायला नको ताई म्हणाली मी तामण आणायला गेलो परंतु तामणातील फुले नीट फुललेली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिले हे रे काय पाणी सेठी बघते आहे कळ्यांना तोडून आणल्या होत्याच की काय तरी नीट फुलले नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आधाशासारखा गेला सुतळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बोवांकडची धोंडोपंतांकडची कन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवली नाही बाबी म्हणाली का श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोलला चोरट्यासारख्या मी नाही येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारीजण बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकही फुल ठेवले नव्हते माझ्यासाठी मी विचारले मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हतो का तूच फणकाराने निघून गेलास मला का गेलास। हो नाही थांबलास बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास हा असा आज सूड घ्यायचा होता वाटतं बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणाने बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरावयास तू का आत्ताच येतोस आपण छप्पो पाणी काहीतरी लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडक दे तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आत्ता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बापू मुले गेली माझे तोंड गोरेमोरे झाले आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कधी मुके फुले तोडून आणणे व अधीर तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळ्यातली दुधातुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना निरस जीवनरस पाजीत असतात त्यांना फुलवितात झाडांच्या मांडीवर कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवाला जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तर चालतील बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच मिळतात कुठेतरी गेले तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवी तसे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेचे सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळते तरी पुरे परंतु नीट फुललेले व पाहावे गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कड्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले वाटते आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढवते व मग त्यांना जगाला सेवे जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व विश्वभरासाठी पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खोडून आणलेल्या कळ्या नीट, नाहीत, नीट नाहीत, फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा उशीर झाला तरी हरकत नाही काहीतरी वेळेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या कड्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे ही आईची शिकवण साने गुरुजींनी अजूनही पाळलेली आहे आणि कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सपसप